दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव इथं मंद्रुप मोहोळ महामार्गावर जनावरांसह अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत दुधाला 27 रुपये हमी भाव आणि 5 रुपये लिटर अनुदान मिळणार नाही तोपर्यंत माग हटणार नाही. तात्काळ तोडगा न काढल्यास शासकीय कार्यालय, तहसीलदार, तलाठी, पोलीस स्टेशनमध्ये जनावरांसहित ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर शिवानंदन झळकेंनी कंदलगाव मोहोळ राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनावेळी दिला. कारण मी शेतकरीची मुलगा आहे, मी दूध व्यवसाय धंदा करतो. माझ्या घर 4 गाई आहेत, 4 गाईचं रोज 40 लिटर दूध घालतो. त्याची जमा खर्च काढलं तरी शून्यामध्ये आहे, तरी माझ्या पोट भरत नाही, माझ्या लेकराला कपडे लत्ते मिळत नाही. मी कायमचे कर्ज बाजार आहे. कर्ज बाजारी असलं तरी आमची शेतकरी दखल कोणी घेत नाही. नाही घेतला तरी आमची संघटना आणि किसान संघटनाच्या पाठिंब्याची खंबीरपणाने आम्ही संघटना पाठिंब देऊन आम्ही सहकारी. यावेळी शेतकरी जनावरांसहित आंदोलनाला उपस्थित होते. अखिल भारतीय किसान सभा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सकाळी 10 वाजता कंदलगाव मंद्रुप मोहोळ या राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख उपस्थिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महमूद पटेल हे होते. महमूद पटेल यांनी दुधाचा प्रश्न मिटेपर्यंत दूध संघास दूध न देण्याचे आवाहन करून महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळावं यासाठी आज कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे विजापूर मोहोळ नॅशनल हायवेवर स्वाभिमानी शेतकरी संघटना व किसान सभा या दोन संस्थेच्या वतीनं चक्का जाम आंदोलन आम्ही केलेले आहोत. गाई गुरांसहित आमच्या प्रमुख मागणी आहे, शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळायला पाहिजे. तर हा अगोदरच्या 2 दिवस आम्ही दूध वाटप करून वगैरे आम्ही आहोत. गांधीगिरीने आंदोलन केला, 4th दिवस आहे, शासन दखल घेतली नाही म्हणून आम्हाला आज रस्त्यावर येऊन चक्का जाम करावं लागलं. आज जर याची दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये उद्यापासून हा आंदोलन प्रत्येक गाव गल्ली बोळापासून तो शहरातल्या प्रत्येक गल्लीपर्यंत तीव्र करणार आहोत. यावेळी कंदलगावचे सरपंच रावसाहेब पाटील, रजाक मकानदार गंगाधर जोकारे, तुकाराम शेतसंगी, गुंडाराज कोले, बाबूराव कोले, हनीफ शेख, मनोहर पुजारी, पंडित कोरे, महम्मद शेख, जावेद आवटे, राजू टेळेंसह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 1 तास आंदोलनामुळं राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूस 2 ते 3 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी मंद्रुपचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख, ठाणे अंमलदार बडुरे, गेजगे आदी पोलीस उपस्थित होते. दूधदर वाढीच्या मागणीसाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कंदलगावातील राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन सुरू असताना दोन्ही बाजूस लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यावेळी महिला प्रसूतीचे वाहन आल्यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसांच्या विनंतीला मान ठेवून तात्काळ रस्ता करून देत वाहन पाठवण्यात आलं आणि शेतकऱ्यांच्या माणुसकीचं दर्शनच घडलं.